मेट्रो आणि कोस्टल रोडच्या साथीने मुंबईच्या वरळी भागात सर्वसामान्य नागरिकांसाठी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा तयार होत आहेत. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून रेसकोर्सच्या बाहेरचा परिसर सुशोभित करण्याचं कामही सुरू आहे. आता याचा संबंध मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीशी जोडायचा का हे तुम्हीच ठरवा. पण आपण पाहूयात आमचा प्रतिनिधी अमेर राणेनं घेतलेला आढावा. मुंबईत एकीकडे मेट्रो आणि कोस्टल रोडच्या माध्यमातून ट्रॅफिकच्या समस्येवर उतारा शोधला जातोय, त्याचप्रमाणे नागरी सोयीसुविधांकडे सुद्धा तितक्याच प्रगल्भतेनं आणि आत्मीयतेनं पाहिलं जात आहे. कारण की मुंबईत सध्या सर्वसामान्य रस्त्यावरनं चालणाऱ्या पादचाऱ्यांसाठी सुद्धा तसेच सायकल चालवणाऱ्यांसाठी सुद्धा काय काय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपाययोजना करता येतील याचा विचार केला जातोय आणि त्याचाच प्रत्यय मुंबईतल्या वरळी विभागात सध्या येतोय. मी महालक्ष्मी रेसकोर्सला लागून असलेल्या डॉक्टर ॲनी बेझंट रोडवर आहे आणि आपण बघू शकतोय की इथं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक ज्याला प्रॉपर सायकल ट्रॅक असं म्हणता येईल तसा एक पट्टा इथं तयार करण्यात आलेला आहे जो केवळ सायकल चालवणाऱ्यांसाठी राखीव राहील. या पट्ट्यावरनं जिथं जिथं हा हिरवा पट्टा दिसेल तिथं वाहनं उभी करण्यास किंवा वाहनं चालवण्यास परवानगी नसेल. आपण बघू शकतोय की आधी इथल्या फुटपाथची अतिशय दुरावस्था होती, एक पडकी भिंत आणि त्याला लागून असलेला एक मोडका तोडका फुटपाथ, परंतु त्याची जागा आता अशा सुंदर फुटपाथनं घेतलेली आहे. त्याचबरोबर पदपथावर LED दिवे सुद्धा बसवण्यात आलेले आहेत जे संध्याकाळच्या वेळी अतिशय नयनरम्य असं एक रूप या संपूर्ण परिसराला देतात. इतकंच नव्हे तर रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना, सर्वसामान्य मुंबईकरांना महालक्ष्मी रेसकोर्सचा नजारा पाहता यावा म्हणून एका खास प्रेक्षक गॅलरीची सुद्धा इथं निर्मिती करण्यात आलेली आहे. मुंबई महालक्ष्मी रेसकोर्सच्या आसपासचा जो परिसर होता त्याचा पूर्णपणे चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.